रितम बरोबर अक्षय. इथे मेगा फायनलला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. सोलापूर संघाकडून आघाडीचा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. डावखोऱ्या शैलीचा गोलंदाज रवी, तर स्ट्राईकला आपण पाहतोय प्रीतम आणि त्याच्या बरोबरीने अक्षय. ही पुणे जिल्ह्याची टीम आणि त्याच्या आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये सज्ज आहेत. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडू वरती इथे फलंदाज होईल बाद. पहिला फलंदाज प्रीतम, गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द पॅव्हिलियन. साऊंडचा आवाज वाढवा, गाणी लावा आणि डीजे लावायचा आहे. डीजे जेवत आहेत वाटत. आवाज वाढवा आवाज. हा बस का. धन्यवाद डीजे. आघाडीचा फलंदाज स्वस्तामध्ये बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार इथे ठरतोय. कॅच कोणी घेतलाय, नाव काय त्यांचं? ऋषिकेश. ऋषिकेश यांनी सुरेखरित्या त्या ठिकाणी झेल टिपलाय. आघाडीचा फलंदाज प्रीतम त्या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार ठरतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी निखिल नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय निखिल. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा नॅचरल आउट स्विंग आहे. बघा डावखुऱ्या शैलीचा ज्यावेळेस गोलंदाज असतो ना त्यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या इष्टीच्या दिशेने नॅचरल आउट स्विंग होतो आणि त्यामध्ये या गोलंदाजाकडे ताकद आहे चेंडू वळवण्याची. गती अगदी योग्य आहे, दिशा देखील योग्य आहे आणि त्यामुळे बॅक टू बॅक तीन चेंडू इथे निर्धाव आहे. पुढचा चेंडू इथे स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील केली आहे इथे, अपील केली आहे परंतु गोलंदाजाचीच अपील आहे, यष्टीरक्षकाने अपीलही केली नाही. बघा इथे जर का यष्टीरक्षकाने जर अपील केली असती तर जर आणि तर काहीतरी घडलं असतं, परंतु पंच इथे योग्य निर्णय देतीलच. कळवलंय इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट बॉल आहे. पहिले चार चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव आहेत, एकही धाव नाही आणि एक फलंदाज इथे पुणे संघाचा बाद झालाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय रवी यांची. इथे पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव जेमतेम इथे पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येचा शुभारंभ झालेला आहे, परंतु रवी यांचं कौतुक आहे. फायनल मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच मैदानामध्ये सुरू असताना सर्वोत्तम कामगिरी इथे करून ते देखील ते दाखवत आहे. एक धाव झाली, एक फलंदाज बाद. स्ट्राईकला आपण पाहतोय अक्षय द सिक्सर किंग. पुढचा चेंडू इथे फुलटॉस आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्रक्षा डाऊन दी बॉल, जेल टिपला जाईल. मगाचे दोन्ही फलंदाज इथे गोल्डन डकची शिकार ठरत आहेत. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. दोन बलाढ्य संघांमध्ये फायनलची मॅच मैदानामध्ये रंगते आणि आपण पाहिलं असेल पहिल्या षटकामध्ये रवी यांनी पुणे संघाच्या आघाडीचे दोन्ही बॅटर्स बाद केलेत स्वस्तामध्ये वैयक्तिक शून्य या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या एक धाव झालेली आहे. षटक क्रमांक दोन, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विक्रम. इथे मात्र स्लॉट मधला चेंडू आहे आणि निखिलच्या बॅट मधून जातोय चेंडू पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार सहा धावेंसाठी. व्हॉट अ शॉट. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती सात धावा.
निखिलची बॅटिंग इथे मात्र आपण पाहतोय सुरू झाली आहे. या फलंदाजाकडे तो क्लास आहे, मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाईल. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम शो क्षेत्रक्षक डाऊन दी बॉल, इथे टिपला जाईल जेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय निखिल यांची जागा भरून काढण्यासाठी संघाचे संघनायक गणेश जाधव इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येत आहेत. काहीशी सुरुवातीलाच जी पडझड आपण होताना पाहतोय, पहिल्या चेंडूवरती विक्रमाने षटकार नक्कीच खर्च केला, परंतु पुढच्या चेंडूवरती इथे निखिलला देखील बाद केलंय, म्हणजे मोठा मासा गळाला लागलाय. रवी यांनी देखील अप्रतिम असा झेल टिपलाय. तीन फलंदाज डगआउटच्या दिशेने गेलेत पुणे संघाचे. नवीन बॅटर संघाचे संघनायक आहेत गणेश जाधव. एक मोठी पार्टनरशिप इथे करणं गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, इथे झेल निसटलाय जेमतेम. दोन धावा इथे पूर्ण केल्या जातील. जो फलंदाज येतोय ना प्रत्येक चेंडूवरती षटकार मारायला जातोय. आता इथे एकेरी दुहेरी धावच नकोय, फक्त षटकार आणि चौकार धावाय, आणि त्याचा परिणाम तीन फलंदाज बाद झाले. बघा, चांगल्या क्रिकेटरचं एक म्हणणं आहे की फलंदाज बाद होत असतील ना तर डाव सावरण्यासाठी एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या उभी करायची, आणि एकदा सेट झाल्यानंतर सेट ऑन फायर करायचा आहे. इथे सेट होण्याच्या अगोदरतीच मेट व्हायची कामगिरी केली जाते. इथे फलंदाज बचावलाय, जीवदांतर मिळतंय गणेश जाधव यांना. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चेंडू लेगल्यांचा फटका आहे. इथे एकदा पूर्ण होईल, परंतु इथे बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू. बघा, कलात्मक फटका आहे, ताकद नाहीये इथे, ना जाकत चेंडू जाईल सीमारेषा पार. इथे येतोय चौकार, चार धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 13. धावसंख्या पण अशी आली आहे 3-13. कोणाची होणार, सोलापूर संघाचे का पुणे संघाचे? सोलापूर आणि पुणे 3-13 कोणाचे होणार? इथे वेगळंच उत्तर आलंय, परंतु उत्तराला इथे नंतर विचारलं जाईल. इथे पुन्हा एकदा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. थोडस फंबल झालंय, परंतु एक धाव तर घेतली जाते. धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या होते ती 14. गणेश जाधव यांना मात्र एक जीवदान मिळालंय. जीवदानाचा फायदा इथे घेणं गरजेचं आहे. पुणे संघाकडे फार डीप बॅटिंग ऑर्डर आहे, म्हणून प्रत्येक फलंदाजाने तिथे आक्रमण करणं हा पर्याय नाहीये. पुढचा चेंडू इथे मात्र दांडी 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 गुल. चौथा फलंदाज त्रिपळा बाद, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे, डीजे धन्यवाद. सोलापूर संघाच्या काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे की आवाज तिथपर्यंत येत नाहीये. आता साऊंड एकतर पुढे घेऊन तिकडे फिरवावे लागतील तरच आवाज येईल. आवाज नेहमी जो साऊंड सिस्टीम आहे ना समोर येतो, समोर तिथे फलंदाजांना आणि गोलंदाजांना डिस्टर्ब होईल प्रेक्षकांपेक्षा. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत सौरभ, आणि सौरभ साठी इथे पारितोषिक आहे. लागोपाठचे जर का 3 षटकार खेचून काढले
तर पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. लालच बहुत बोरी बला आहे. इथे आपण पाहतोय 4 फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये 14 धावा झाल्यात. 4 फलंदाज बाद आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती यशस्वी गोलंदाज. नाव आहे रवी आणि आडनाव पवार आहे. रवी पवार इथे देखील चेंडू. वा आउट स्विंग आपण पाहतोय. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. गोलंदाजाचं नाव रवी पवार आणि पवार नावाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर आहे. मैदानामध्ये असणं याच्यामध्ये वेगळं काही नाही का. पवार या आडनावांची चर्चा उभ्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र सोडा देशामध्ये, इथे मैदान गाजवायला ते काय मागे पुढे बघणार नाही. तरी सुद्धा पवार आहेत ते. जरी फूट पडली तरी पवार आहेत, हरकत नाही. दोन्ही भावंड वेगवेगळ्या दिशेने आहेत. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय. कबरच्या दिशेने एक धाव वेगात घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटर झालाय. सोलापूर संघ मात्र इथे हवी ठरतोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम करतोय. गोलंदाजी देखील अप्रतिम आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 8 षटकांची मॅच आहे. इथे सन्मानात्मक धावसंख्या उभी करावी लागेल. सोलापूर संघाकडे देखील तितकेच दिग्गज फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत, त्यामुळे मॅच आता रंगतदार होणार यामध्ये मात्र शंका नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 15. 4 फलंदाज बाद आहेत. शाईकला आपण पाहतोय सौरभ. बाहुबली फलंदाज आहे. पहिला चेंडू इथे यष्ट्यांच्या वरून मार्गस्थ झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी आपण पाहिल्यानंतर प्रत्येक फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईकला गेल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतोय. अवसंख्या आपण पाहतोय 15 धावा झाल्या. सौरभचा नॅचरल गेमच आहे तो प्रहार करणे. इथे बॅटच्या समोरून चेंडूला घेतलेलं घर 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 वळण. चेंडू पुन्हा एकदा सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट बॉल आहे. काय वळण दिलं जातंय. इथे वळणावरती अडकवण्याचं काम केलं जातंय. गोलंदाजाचं कौतुक आहे. काय गोलंदाजी केली आहे. पुढचा चेंडू इथे फुल टॉस. इथे आपण चेंडू आपण पाहिला तर फलंदाजाने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू समोरच्या यष्ट्यांवरती आदळला. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आतापर्यंत 1 झाली गोळा. धावसंख्या होते 4 फलंदाज बाद 16. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा झाल्यात. चौथं षटक तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात रवी यांनी. पुढचा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय वेल्लेप करण्याचा प्रयत्न आहे. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. इथे चेंडू निर्धाव आहे. रवी यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला अजिबात हरकत नाहीये. 2 षटक रवी याने हाताळली आणि 2 षटकांमध्ये या गोलंदाजाने जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना बाद केलंय. काय गोलंदाजी केली आहे रवीने. आणि ती देखील मेगा फायनल मधली कामगिरी आहे. 2 फलंदाजांना बाद केलं. दोन्ही गोलंदाजांनी 2-2 फलंदाजांना बाद केलेला आहे. षटक क्रमांक पुन्हा एकदा चौथ्याला सुरुवात होईल. विक्रम आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. वेल बोल्ड. रवी सरांचं कौतुक आहे. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू आहे. उडवलाय क्षेत्रक्षक. डाऊन दी बॉल. झेल इथे टिपला जाईल आणि सौरभचा खेळ देखील येईल संपुष्टात. 5वा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
धन्यवाद डीजे। धावसंख्या आपण पाहतोय इथे आमिर शेख आपण पाहतोय नवीन बॅटर या फलंदाजाकडे तो क्लास देखील आहे म्हणजे धावसंख्येला हळूहळू मोठं करण्यामध्ये या फलंदाजाचा फार मोठा वाटा राहणार आहे। बघा इथून पुढे मी तुम्हाला सांगतोय हा सर्वात प्रमुख खेळाडू आहे। 16 प्रत्येक चेंडूवरती स्कोर आहे 16 धावा झाल्या 5 फलंदाज बाद 16। इथे मात्र चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न काहीशी उंची नक्की चेंडूने घेतली आणि त्या दरम्यान एक धाव मिळते एका धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते ती 17 धावा। गणेश जाधव आणि आमिर शेख ही जोडी मैदानामध्ये आहे। या फलंदाजांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे। चौथं षटक सुरू आहे। मागच्या षटकामध्ये मागच्या मॅच मध्ये या संघाने 3 षटकामध्ये 45 धावा पूर्ण केल्या होत्या। इथे बिगिट आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल इथे टिपला जाईल जेल आणि गणेश जाधवांचा संपलाय खेळ। 6वा फलंदाज जेलबाधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन। धन्यवाद डीजे। नवीन बॅटर इथे आपण मैदानामध्ये पाहतोय नवीन बॅटर इथे आपण मैदानामध्ये पाहतो उद्धव पुढचा चेंडू विक्रम यांचा इथे मात्र चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय एका धावेने आपलं खातं उघडलंय उद्धव यांनी धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या होते ती 18 धावा। षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं सुरू आहे। काय गोलंदाजी इथे सोलापूर संघाने केली आहे अप्रतिम गोलंदाजी आणि चांगली साथ क्षेत्ररक्षकांनी दिली आहे। प्रत्येक वेळी चेंडू हवेमध्ये गेलेत आणि योग्य रीतीने त्या ठिकाणी टिपण्यामध्ये देखील यश मिळालंय। गणेश जाधव यांचा एक झेल निसटला परंतु म्हणावी तशी कामगिरी तिथून पुढे झाली नाही। पुढचा चेंडू आमिर साठी इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज होईल त्रिफळाबाद आमिर शेख बॅक टू द पॅव्हिलियन। आता बॅटिंग ऑर्डर इथे बऱ्यापैकी संपुष्टात आले पुणे संघाची। धन्यवाद डीजे डीजे धन्यवाद। धावसंख्या आपण पाहतोय 18 या धावसंख्येवरती 7 फलंदाज बाद झालेत। दुसऱ्यावरती एक धाव तिसऱ्यावरती फलंदाज बाद चौथ्यावरती एक धाव पाचव्यावरती फलंदाज बाद 6व्यावरती काय होईल एक धाव येईल का
18 वरती 7 बाद झालेत. ते पुढचा चेंडू आपण पाहतोय. विक्रम यांचा आज विक्रमी कामगिरी केली आहे. इथे हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय, शरीरापासून वेगळं केलंय. बघा एक धावाले, विकेट एक, विकेट एक, विकेट एक, सहा चेंडू झालेत. धावसंख्या होते ती 19. चार षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. प्लेइंग 11 प्लेइंग 12 वाला पासून. इथे षटक क्रमांक 5 ची सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती एक धावा इथे पूर्ण केली जाते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आकाश 20 धावा झाल्यात. आता इथे पडझड झाली आहे, षटकही संपत आली आहेत, धावाही कमी आहेत, इथे थांबावं लागतंय आणि धावा बनवण्यासाठी चेंडू आकाशाचा. इथे मात्र चेंडू वेगवान उजयष्टीच्या लगत आहे. चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे. इथे 20 धावा झाल्यात, 7 फलंदाज इथे पुणे संघाचे बाद आहेत. फार मोठी निराशा पत्रात पडली पुणे संघाच्या. सगळे दिग्गज फलंदाज आहेत, असा एकही नाही की तो आज पहिल्यांदाच खेळायला आलाय. परंतु प्रत्येकाने षटकार मारण्याचा विचार केला आणि त्यामध्ये ते फसले. पुढचा चेंडू इथे खोलवट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ढकलून दिलाय. एक धाव पूर्ण आहे, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण आहे. ही जी बॅटिंग आहे ना, ही सुरुवातीपासून पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेस फलंदाज बाद होत गेले ना, तिथून पुढे म्हणजे एखादा दुसरा फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाला की टीमने एकेरी दुहेरीने धावेने धावसंख्येत वाढ करून द्यायची असते. इथे मात्र प्रत्येक फलंदाजाने केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नामुळे आलेलं अपयश. इथे धावसंख्येत 2 ने वाढ होतील, धावसंख्या होते ती 22. पुढचा चेंडू या ठिकाणी करमाळा तालुक्याचे अध्यक्ष दीपकजी पाटनेर साहेबांचं शुभागमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आहेत. संपूर्ण क्रिकेट जगताकडून, संपूर्ण असोसिएशनकडून इथे मान्यवरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथे धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा झाल्यात. 5 षटक मैदानामध्ये सुरू आहे, 7 फलंदाज बाद आहेत. पुढचा चेंडू इथे हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. धावसंख्या होते ती 23 धावा. आघाडीच्या फलंदाजांनी नक्कीच काहीसा निराश केलंय, परंतु या जोडीने डाव सावरण्याचं काम इथे केलं जातंय. एका बाजूला आपण पाहतो उद्धव, तर दुसऱ्या बाजूला अभिजित. ही जोडी मैदानामध्ये 23 धावा झाल्यात.
धारण पाच षटकांचा खेळ संपला. पाच षटकांच्या समाप्तीनंतर पुणे संघाची धावसंख्या 7 फलंदाज बाद 23 धावा. आता 3 षटक इथे शिल्लक आहेत. आता इथे थांबूनही चालणार नाही आणि विकेट देऊनही चालणार नाही. इथे धावा बनवणे हा एकच मार्ग दिसतोय, तो पुणे संघाला त्याचा वापर करावा लागणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, आनंद सर येत आहेत. आनंद सर गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. उंच पुरा गोलंदाज आहे. शाईकला आपण पाहतोय, उद्धव आहे. पाच षटकांमध्ये 23 झाल्यात, अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. पुढचा चेंडू इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. अलोंग दी कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे सहावं सुरू झालंय. पाचवं ना, सहावं सुरू झालंय आणि पहिल्याच चेंडूवरती इथे दोन धावा येत आहेत. 25 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र उजेष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. पुढचा चेंडू स्विच हिटचा प्रयत्न. बघा आता सरळ हाताने धावा येत होत्या, उलट्या हाताने करण्याचा खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि त्या दरम्यान दोन धावा तर वेगात पूर्ण आहेत परंतु लेगबाई स्वरूपाच्या धावा आहेत. आता पुणे संघाला ह्या धावा देखील परवडण्यासारख्या आहेत. कशाही धावा येणं गरजेचे आहेत. मग त्या लेगबाईज बाईज वाईट नो बॉल चौकार षटकार एकेरी दुहेरी तिहेरी धावा येण्यासाठी इथे मैदानामध्ये आता धावाधाव सुरू आहे. धावसंख्या होते ती 28. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव इथे पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. 3 धावीने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. पुणे संघाचे समर्थक नक्कीच काहीसे नाराज असतील आपल्या संघाच्या संपूर्ण कामगिरीवरती, कारण एवढा बलाढ्य संघ आहे आणि शेवटच्या मॅच मध्ये त्यांची कामगिरी फार निराशाजनक होते. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 31 धावा तर झाल्यात, अजून कमीत कमी 20 ते 30 धावींची गरज आहे एक फायटिंग स्कोर उभा करण्यासाठी. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चेंडू बॅट वरतून ब्रश झालाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे मार्गस्थ होतोय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. 32 धावा झाल्यात. सहावं षटक इथे सुरू आहे, म्हणजे अजूनही 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा झाल्यात. इथे मात्र चांगला प्रयत्न केला. तब इथे तब इथे चेक केलं जाईल का बघा. पहिले इथे षटकार आहे का नाही? काय नाहीये, षटकार नाहीये ना. 2 मिनिटं डीजे तारा, 2 मिनिटं. काय चेक करायचंय का? चेक करायला दिलंय. चेक करतायत ना, तिसरे पंच चेक करतील आतमध्ये. खेळाडूला ठाऊक असेल निम्मा अर्ध काय येते. आउट आहे त्यांनी कळवलं तिकडून आउट आहे, परंतु इथे तिसरे पंच कळवतील. पायाचा स्पर्श जरी झालेला असेल तरी खेळाडूला कळणार नाही. इथे तिसऱ्या पंचांना ती संधी आहे, ते स्लो मोशन मध्ये बघू शकतात आणि त्यांचा निर्णय हा योग्य निर्णय असेल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर.
चला इथे षटकार नाही आहे, फलंदाज मात्र धावबाद आहे. धन्यवाद डीजे, डीजे धन्यवाद. इथे छडे क्रमांक मैदानामध्ये सहाचा खेळ इथे पूर्ण झालाय. सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा झाल्यात, सहा ओव्हर मध्ये 33. आता 12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. तेहतीस धावा झाल्यात, एक फायटिंग स्कोर इथे उभं करणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण आकाशांना पाहतोय, चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये आपण पाहिली आहे. स्ट्राईकला येतो इथे, बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय, डीप पॉइंटच्या दिशेने एक धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेवरती इथे समाधान आहे. धावसंख्या होती ती 34 धावा. पुणे संघाने नक्कीच काहीच खराब कामगिरी केली, परंतु अजून 11 चेंडूंमध्ये जर का 10 ते 20 धावा पूर्ण केल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहील. आणि आता सोलापूर संघाने तरी इथे बाजी मारलेलीच आहे. ते मात्र चेंडू उजव्या एसटीच्या लगत, चेंडू डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी आहे, पहिल्या षटकामध्ये रवी यांनी केलेली गोलंदाजी, त्यानंतर विक्रम आणि त्यानंतर आकाश, या तिन्ही गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला रोखलं नाही तर अगदी आपण पाहिल्यानंतर बेड्या ठोकण्याचं काम केलेलं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धावबाजची संधी इथे संधी गमावली आहे. एकच धाव इथे पूर्ण होते, धावसंख्या होते ती 35 धावा. चेंडू हातामध्ये आल्यानंतर देखील एक रिस्की रन इथे पूर्ण केली आहे. आता इथे फलंदाज बाद होणे म्हणजे पुणे संघ फार मोठ्या अडचणीत येईल. 35 धावा झाल्यात, 8 फलंदाज बाद आहेत. पुढचा चेंडू इथे खुलवट टप्प्याचा चेंडू आहे, एक धाव त्या दरम्यान मिळेल. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव इथे पूर्ण होईल का? दुसरी धाव इथे पूर्ण आहे. दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 37 धावा. 37 रन्स ऑन बोर्ड, 37 धावा झाल्यात, अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 37 झाल्यात, अजून 8 चेंडू आहेत. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहे, 37 धावा झाल्यात. सातवं षटक मैदानामध्ये सुरू आहे, 37 झाल्यात. इथे फुल्लर लेनचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, डीप मध्ये खेळाडू तैनात. इथे एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील जोरात पूर्ण आहे. दोन धाबेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 39 धाबा. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 39 झाल्यात, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. सारखं सारखं पाणी नेऊ नका, एकदाच न्या आणि पंचांना विचारून न्या. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे.
इथे आपण पाहतोय शेवटचं षटक, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क, इथे गोलंदाज येत आहेत आनंद, चांगली गोलंदाजी यांची देखील आपल्याला पाहायला मिळाली. 39 धावा झाल्यात, 6 चेंडू नंतर किती धावा सेकंड इनिंग, 16 फुट की ओर से ये आखिरी गेंद आनंद मेघे कर रहे हैं. 7 ओवर समाप्ति के बाद 39 for 8 विकेट. पहली गेंद के ऊपर एक ही रन निकला, वो भी लेग वाइज. पुणे का स्कोर हुआ है 40 रन पे, 8 विकेट के नुकसान पे 40 रन. और ये आखिरी के 5 गेंद बचे हैं. और ये बहुत ही बढ़िया उमदा शॉट, 6 रन, बहुत ही बढ़िया ताकतवर शॉट पुणे सिंह की ओर से, बहुत ही खतरनाक शॉट है. मैच का स्कोर हुआ है 46 फॉर लॉस ऑफ 8 विकेट. और मैच के आखिरी के 3 गेंद बाकी है, सॉरी 4 गेंद बाकी है. ए काय लगा रवि, हां हां, ना आता नको मला, आता नको, आता नको आम्हाला, आता तुम्हीच घ्या, आता बरं आहे, आता तुम्ही बोललात ना, मारू द्या 2-4-6. आउट नाही, 48 48 धावा झाल्यात. इथे अभिजित यांच्या बॅट मधून ज्या फटक्यांची गरज आहे, अजूनही 3 चेंडू आहेत, मोठा फटका खेळावा लागेल, खेळलाय तर खरा. आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा, क्या बात है, बजावत आली. तोडगा झाला, धन्यवाद डीजे. 54 धावा झाल्यात, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अभिजित यांनी या षटकामध्ये मात्र धावा अगदी वेगात बनवण्याचा प्रयत्न केलाय, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल, पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे, एक धाव तर पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न देखील केला जाईल. रवी सरांना देखील ते ठाऊक आहे, 2 धावा तर इथे पूर्ण होणार आहेत, गडबड केलीच नाही. 2 धावांनी धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते अब तक 56, 56 धावा झाल्यात. या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे, लास्ट बॉल, शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. 56 धावा झाल्यात, अब तक 56. स्ट्राइकला सिक्सर किंग आहे, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिलेत. काही होऊ शकतं, षटकार येऊ शकतो, चौकार येऊ शकतो, डॉट बॉल येऊ शकतो, किंवा इथे निर्धाव चेंडू देखील येऊ शकतो. इथे निर्धाव चेंडू आहे, 57 धावींची गरज आहे.
चला दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपण दीपक यांना पाहतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिला आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात दीपकने करून दिली आणि खऱ्या अर्थाने आज ती गरज आहे. विश्वजीत आपण पाहतोय स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला आहे तो रवी. ही जोडी सोलापूर संघाची सर्वात महत्वपूर्ण जोडी आहे. मागच्या मॅच मध्ये देखील विश्वजीत याने तब्बल 47 धावा आपल्या बॅट मधून कुठून काढल्या. पाहूया या मॅच मध्ये 57 धावांचा पाठलाग आहे. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने आणि पहिल्या चेंडूवरती इथे चौकार आहे. विश्वजीतच्या बॅट मधून येतोय त्या 4 धावा चौकार. डीजे पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार खेचून काढला जातोय. 4 धावेने आपलं खातं तसंच संघाचं खातं देखील उघडलं जात आहे. 4 धावा झाल्यात, 57 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू. बॅटची एज लागल्यानंतर चेंडू सरळ जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. चांगली बॅटिंग इथे विश्वजीत यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये देखील विश्वजीत यांची आपण फलंदाजी पाहिली. एकतर्फी फलंदाजी करत असताना 47 धावा त्यांच्या बॅट मधून पूर्ण करण्यात आल्या होत्या. इथे पुढचा चेंडू, इथे पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरतून ब्रश झाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. इथे कुठल्याही प्रकारची धाव नसेल. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. म्हणजे पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय परंतु त्यानंतर दीपक यांनी जी केलेली गोलंदाजी आहे ना, इथे फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम केलं जात. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा बिग हिट स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय एक टप्पा घेत काऊ कॉर्नरच्या दिशेने चौकार 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे पहिलं सुरू आहे. आतापर्यंत 8 धावा झाल्यात, 57 धावेंचा इथे पाठलाग आहे. इथे मात्र चेडू अगदी खेळपट्टीच्या बाहेर, त्यामुळे नो बॉल आहे. इथे नो बॉल म्हणजे उघडा डोळ्यांनी पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू इथे फलंदाजाला एक चांगलं लायसन मिळत आहे. कशा पद्धतीने या फ्री हिटचा समाचार घेतला जाईल. पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय विश्वजीत साठी दीपक याचा. ते मात्र डेड बॉल आहे. इथे बिग हिटचा प्रयत्न आणि इथे चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार चौकार. इथे चौकाराने धावसंख्येत वाढ, 4 धावेने धावसंख्या होते ती 13 धावा. 13 धावा झाल्यात, 57 धावेंचा पाठलाग आहे. पहिल्या षटकामध्ये विश्वजीत याच्या बॅट मधून आपण पाहतोय आतापर्यंत 12 धावा आल्यात. एक नो बॉल म्हणजे 13 धावा आतापर्यंत आल्यात. इथे मात्र काहीसा धोकादायक हा प्रयत्न आहे. पहिल्याच त्या ठिकाणी विकेट वरती थांबायचं आणि हा कलात्मक फटका खेळायचा फार रिस्की आहे. परंतु रिस्क आहे तो इश्क आहे, क्रिकेटवरचं प्रेम आहे. इथे आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती
13 धावा. काय गाणं गाणं लावा ते गाणं लावा. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा झाल्यात. 42 चेंडूंमध्ये 44 धावींची गरज आहे. 42 बॉल 44. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रकाश. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रकाश. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने इथे मारा करेल. इथे मात्र चेंडू हलक्या हाताने इथे स्टेअर केलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. आवाज वाढलेला आहे की कशाचा आवाज पाहिजे तुम्हाला? इथे फलंदाज धावबाद सॉरी जेलबाद. मागच्या मॅच मध्ये देखील रवी काहीसा निराशाजनक कामगिरी आपल्याला फलंदाजी मध्ये करताना पाहायला मिळाला. गोलंदाजी चांगली केली परंतु फलंदाजी मध्ये मात्र त्याला आजच्या दिवसभरामध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु इथे प्रकाशने आपल्या संघासाठी एक यश मिळवून दिलंय. एक आशेचा किरण इथे प्रकाशच्या माध्यमातून आपल्याला जो पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहे अशफाक. यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी केली. पाहूया फलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती प्रकाश आहे. एक यशस्वी गोलंदाज आहे. जेल देखील अप्रतिम टिपला. इथे मात्र गोलंदाजाला यश मिळते. पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. पुढचा चेंडू इथे चेंडू अलॉंग दी कार्पेट ऑन साइड ला खेळून काढलाय. गॅप फार मोठी आणि त्यावरती चेंडू जाईल सीमारेषा पार. इथे येतो चौकार. 4 धावा. वाजवा जोरात. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे दुसरं सुरू आहे. 17 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू प्रकाशांचा. सामना करतील ते अशफाक. इथे पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने परफेक्ट गॅप मध्ये चेंडू ढकलून दिलाय. चेंडू जाईल बॅक टू बॅक. दुसरा चौका. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. दोन षटकांचा अजूनही खेळ मैदानामध्ये सुरू आहे. 21 धावा झाल्यात.
दुसरे षटक मैदानामध्ये सुरू आहे. 21 धावा झाल्यात, अजूनही 37 चेंडूंमध्ये 36 धाव्यांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू हवाई सफर आणि इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान आपण पाहतोय एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव, परंतु इथे चौकार आहे. चार धाव आहेत, बॅक टू बॅक तिसरा चौकार. दोन षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. दीपक वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. पाहूया इथे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. आतापर्यंत 25 धावा झाल्यात, अजूनही 36 चेंडू मध्ये 32 धावींची गरज. पुढचा चेंडू विश्वजित साठी. इथे मात्र चेंडू उजव्या एसटीच्या लगत, इथे चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी, काही काही वेळेस आपण पाहिलं तर चांगल्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, परंतु फलंदाजांचं देखील कौशल्य तितकंच आहे. अगदी जिकडचा चेंडू तिकडच्या बाजूनेच खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दोन्ही बॅटर मैदानामध्ये जे आहेत त्या दोन्ही बॅटरच्या बॅटमधून तीन तीन चौकार आलेले आहेत. विश्वजितच्या देखील बॅटमधून तीन चौकार आलेत आणि अश्फाक यांच्या बॅटमधून देखील तीन चौकार आलेत. एकदा काहीसा व्यत्यय येतोय गोलंदाजाला. मला वाटतं गोलंदाजी करत असताना काहीसा व्यत्यय आलाय आणि त्याचमुळे इथे डेड बॉल आहे. पुढचा चेंडू इथे विश्वजित झेलबाद, दुसरा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतात विश्वजित यांची जागा भरून काढण्यासाठी. रोहिदास दीपक यांनी यश मिळवलंय. आता सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 34 चेंडू मध्ये अजूनही 32 धावींची गरज आहे. 34 बॉल 32 करायचे आहेत अजून. चौतीस चेंडू मध्ये 32 धावींची गरज आहे. पुढचा चेंडू दीपक, इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय रोहिदास आहे, नॉन स्ट्राईकला अश्फाक सर आहेत. नवीन बॅटर इथे स्ट्राईकला आहे. पुढचा चेंडू इथे स्विच इटचा प्रयत्न, सुरेख फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, इथे येतो चौकार. चार धावा, क्या बात है.
चार धाबेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 29 धाबा, अजूनही 28 धाबींची गरज आहे, 33 चेंडू आणि 28 धाबा मॅच मध्ये अजूनही दोन्ही संघ। पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे तो प्रयत्न फसला जातोय। चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे, अजूनही आपण पाहतोय शेवटचे 32 चेंडू आणि 32 चेंडू मध्ये 28 धाबींची गरज आहे, दोन्ही संघांकडे अजूनही संधी आहे। जास्तीत जास्त जर आपण पाहिलं ना तर फलंदाजी करणारा संघ म्हणजे सोलापूर संघाचा दबदबा पहिल्या इनिंग पासून आहे। ते पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू उजयष्टीच्या बाहेर आहे की नाही, अवांतर धावा मिळतील की नाही, एक धाव तर पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नकार आहे। 22 स्वरूपाची एक धाव मिळते, एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 30 धावा, अजूनही 27 धावींची गरज आहे, 31 बॉल मध्ये 27, 31 बॉल 27, काहीस सोपं आहे काहीस अवघड आहे। पुढचा चेंडू अश्फाक यांच्यासाठी ज्यांच्या बॅट मधून तीन चौकार आपण येताना पाहिलेत। दीपक याचा पुढचा चेंडू आहे, इथे अकूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल, एकाच धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 31 धावा, तीन षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा, दोन फलंदाज बाद, शेवटचे 30 चेंडू आणि 26 धाबींची गरज आहे, 30 बॉल 26। गोलंदाजी मार्क वरती आपण प्रकाशांना पाहतोय, वैयक्तिक कोट्यातील इथे 26 धाबींची गरज, अश्फाक सर आपण पाहतोय स्ट्राईक लाईट, गोलंदाजी मार्क वरती इथे प्रकाश आहे, चौथ्या षटकाची सुरुवात इथे केली जाईल। पहिला चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट वरतून ब्रश झालाय, पाईन लेगच्या दिशेने एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाईल, एका धाबेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 32 धावा, अजूनही 25 धावींची गरज आहे, 29 बॉल 25 धावींची गरज, 29 मध्ये 25 करायच्यात। एका बाजूने अश्फाक सर 6 चेंडू मध्ये 14 धावींवरती नाबाद आहेत, तर रोहितदास 3 मध्ये 4 धावा, चांगली बॅटिंग आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच इट आणि परफेक्ट गॅप मध्ये चेंडू जातोय, चौकार 4 धावींसाठी। चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 36 धावा, पुन्हा एकदा स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू निर्धाव आहे, डॉट बॉल आहे, 36 धावा झाल्यात, अजूनही आपण पाहतोय 21 धावींची गरज आहे, 27 मध्ये 21। इथे अकूट टप्प्याचा चेंडू आहे, लॉंगॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव त्या दरम्यान मिळेल, एका धावेवरती इथे समाधान आहे,
धावसंख्या आपण पाहतोय एका धावेने वाढली जाते, धावसंख्या होते ती 37 धावा, अजूनही 20 धावींची गरज आहे. 26 चेंडू मध्ये अजूनही 20 धावींची गरज आहे. 26 बॉल 20. सव्वीस चेंडू मध्ये अजूनही 20 धावींची गरज. पुढचा चेंडू इथे फुलटॉस, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, इथे टिपला जाईल जेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. विक्रम, विक्रम बॅट्समन विक्रम आहे नक्की. हो विकास, विकास विकास झाला आपण तिथे विकास केलाय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय, नाव आहे विकास. इथे आकाशने मात्र एक प्रकाशने इथे एक यश मिळवलंय. आता ही 25 चेंडू मध्ये 20 धावींची गरज आहे. 25 बॉल 20. 25 चेंडू मध्ये 20 धावींची गरज. भाषेचे अष्टपैलू खेळाडू इथे बॅटची एज आणि इथे झेल हातातून निसटलाय. म्हणावा तसा सोपा झेल नव्हताच, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर झेल निसटलाय हे मात्र खरं आहे. इथे 24 चेंडू मध्ये अजूनही 20 धावींची गरज आहे. 24 बॉल 20. काहीस अवघड आणि काहीस सोप्प असं आव्हान आहे. प्रेक्षक जे प्रेक्षक गॅलरीच्या पुढे जे बसलेत ना ते बाउंड्री लाईनच्या थोडस आतमध्ये बसा. मला वाटते इथे खेळाडूंनी आणि काही सहकाऱ्यांनी सांगितलंय की तुमचे पाय आणि तुम्ही देखील बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहात, त्यामुळे क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय होता का म्हणे याची थोडीशी काळजी घ्या.
गोलंदाजी मार्क वरती आपण इथे पाहतोय उद्धव गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय उद्धव यांना 24 चेंडू मध्ये 20 धावींची गरज आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय रोहिदास आहे नॉन स्ट्राईकला विकी चला 24 मध्ये 20 थोडस स्पीड अप करा फार वेळ लावू नका. हलक्या हाताने गॅप मध्ये ढकलून दिलंय आणि इथे चेंडू सीमारेषा पार इथे येतोय चौकार 4 धावा. धावसंख्या आपण पाहतो 41 धावा झाल्यात अजूनही 16 धावींची गरज आहे. 23 चेंडू मध्ये 16 धावा उद्धव यांच्यावरती देखील आक्रमण इथे चढवलं जात आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू इथे एक धाव लेगबाय स्वरूपाची मिळेल एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती 42 धावा 42 रन्स ऑन बोर्ड 42 धावा झाल्यात 3 फलंदाज इथे बाद आहेत. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे आणि जिथे एकच धाव आहे काहीस क्षेत्ररक्षण फंबल झालं परंतु एकाच धावेवरती इथे फलंदाजांना समाधान मानावं लागलं. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती 43 धावा इथे अजूनही 14 धावींची गरज आहे 21 बॉल 14 काय पाहिजे आमचा 21 बॉल 14 आता ओरडू असंच बोलतो मग इथे बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडूला पॉइंटच्या दिशेने खेळलंय कुठल्याही प्रकारची धाव नाहीये इथे 20 चेंडू मध्ये अजूनही 14 धावींची गरज आहे. शेवटच्या षटकापर्यंत मॅच नेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरचा असेल तर इथे गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या षटकांमध्ये काही धावा खर्च गेल्या इथे फलंदाजाने नक्कीच काहीसा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय प्रयत्न इथे फसतोय चेंडू इथे निर्धाव आहे 43 धावा झाल्यात 14 धावा आहेत काहीस सोप्पं आव्हान आहे 19 बॉल मध्ये 14 मोठे फटके खेळले नाहीत एकेरी दुहेरी धाव पूर्ण केली तरी इथे हे लक्ष साध्य होऊ शकतं मोठ्या फटक्यांचा इथे प्रयत्न करणे आणि विकेट धोक्यामध्ये टाकणे त्यापेक्षा एकेरी दुहेरी धाव कधी चांगली इथे आपण पाहतोय गोलंदाज मात्र ती एकेरी धाव देखील पूर्ण करून देत नाहीयेत. पुढचा चेंडू इथे स्विच इट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट गॅप मधून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावींसाठी क्या बात है. चेंडू मध्ये अजूनही 8 धावींची गरज आहे
गोलंदाजी मार्क वरती उंचपुरा गोलंदाज इथे अभिजित आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. 18 चेंडूमध्ये 8 धावा त्याला डिफेंड करायच्या आहेत. परंतु इथे विकास आणि विकासच्या बरोबरीने अठरा चेंडूमध्ये 8 धावींची गरज. पहिला चेंडू इथे डॉट बॉल आहे. 17 चेंडूमध्ये अजूनही 8 धावींची गरज आहे. विकी आणि रोहिदास ही जोडी आपण पाहतोय. रोहिदासच्या बॅटमधून 11 चेंडूंमध्ये 19 धावा निर्णय क्षणी आल्यात. चांगली बॅटिंग रोहिदास याची देखील आपण पाहिली आहे. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेनचा चेंडू आणि पंचांनी इथे नो बॉलचा कॉल केला. नो प्लस 1 आत्ताच्या 2 धावा आहेत. दोन धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 51 धावा 51 रन्स. 17 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे आणि त्यामध्ये पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. सोलापूर संघाने सामन्यामध्ये जी पकड पहिल्या ओव्हरपासून पहिल्या डावातील पहिल्या ओव्हरपासून जी पकड निर्माण केली ती शेवटपर्यंत तशीच्या तशी ठेवली आहे. अजिबात लूज केली नाही. जे गोलंदाजी पाठोपाठ फलंदाजी देखील आक्रमक संयम आणि इथे गोलंदाजाचा घेतलेला खरपूस समाचार देखील आपल्याला पाहायला मिळाला. दिग्गज फलंदाजांच्या विरोधात केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी विक्रम आणि रवी यांनी चांगली साथ आकाशाने देखील दिली. इथे फुलटॉस इथे चौकार आहे. वाजवतायत ना. आवाज नाही येतो ना. इकडे या इकडे या. तिकडे आवाज नाही येत. आवाज येत नाही म्हणा. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. काय आहे तुम्ही या साईडला आणि साऊंडचे तोंड इकडे आहे त्याच्यामुळे आवाज तिकडे येत नाही. इकडे या ना तुम्ही. तेव्हा साऊंड फिरवत होते ते असे इकडे फिरवत होते. असं काही नाहीये. डीजे वाजवतात बरोबर वाजवतात. आवाज देखील बरोबर आहे. फक्त गाणी वाजवताना गाणी वेगवेगळी होती. काही काही गाण्यांना आवाज जास्त आहे. तुमच्यासाठी जी गाणी वाजवतात त्या गाण्यांची साऊंडला इथे आवाज देता येत नाही. बरोबर आहे ना. अजूनही 2 धावींची गरज आहे. 16 चेंडूंमध्ये 2 धावींची गरज. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. 15 चेंडूंमध्ये अजूनही 2 धावींची गरज. 15 बॉल 2 तर सामन्यामध्ये इथे आपण पाहिलं तर काही चेंडूंची आणि काही धावींची इथे गरज आहे. सोलापूर संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. या पर्वाचा विजेता कोण? सोलापूर संघ. अजूनही वेळ आहे. नो बॉल आहे. बघा इथे चुकीचा चेंडू. आता गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही ना कारण 2 बीमर टाकलेत. चला गोलंदाजाला बदली करा. तर गोलंदाजाला इथे गोलंदाजी करता येणार नाही. हा
अरे घाऱ्या जाऊ इथे फलंदाज बाद आहे एका धावेसाठी इथे अजून एका फलंदाजाला आमंत्रित करण्यात येत वाजवा जोरात वाजवा वाजवा जोरात सोलापूर संघ इथे जिंकलेला वा जारो जारो